वाहनधारकांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. खासदार राजू शेट्टी आडे येथील दत्त मंदिराच्या सांस्कृतिक भवनामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कुमार पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्त प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत आपण सगळेजण एकटे एकटे लढलो, मुकादमाच्या घराकडे गेलो, गावाकडे गेलो आणि कधीतरी मार असून मारून कधीतरी आपल्याच अंगावर केसेस घेऊन आलो. पण जेव्हा आपण संघटित होऊन लढू तेव्हा नक्कीच न्याय मिळेल की आपल्याला खात्री झाली म्हणून आपण एकत्र आलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आणि महाकाच्या घरे गेलो म्हणून आपण एकत्र आलो. बंधूंनो, आपल्याला सर्वांना सर्वांच्या ज्या व्यथा आहेत त्या सगळ्या सेम आहेत, बरेचसे पक्षांनी आपल्या राजकारणात बोललेलं आहे. मग आपण एकत्र येऊन एकत्रित लढण्यानं काय काय होतंय तेही आता संदीप राजवांनी सांगितलं की पोलिसांनी आता केसेस घ्यायला चालू केले आहेत, वॉरंट काढा झालेले आहेत, धरून आपल्याला मुकादमा सोडून दिला आणि परत त्याला रात्री एक वाजता सोडला आणि परत आपल्या सगळ्यांच्या रेट्यांमुळे त्याला परत वॉरंट काढून त्याला परत धरून आणलं. एकंदरीत संघटित होण्याचे फायदे काय आहेत, संघटित होण्यामुळे काय बदल झाला तो आपल्याला दिसायला पाहिजे. आपल्याला मला खात्री द्यायची आहे, जसं प्रवीण शेट्टी मगाशी म्हणले की त्या स्लीप वायरला आता रात्री हलवून आपल्याला आता इकडेकडे व्यवसाय करायचा नाही तर ह्या सरकारला हलवून आपल्याला आता इकडेकडे व्यवसाय हे ह्या संघटनेचं बळ असतं. आणि दुसरं मगाशी एक वक्ती बोलले की मुकादमाच्या बाबतीत बोलले तर मला आता तुम्हाला खात्री द्यायची आहे की आता मुकादमाचे पाया पडून आपल्याला व्यवसाय करायला नाही तर त्या मुकादमा कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला इकडे व्यवसाय करायचा ते या संघटनेच्या माध्यमातून साध्य करायचं. संघटनेच्या माध्यमातून वक्त्यांनी सांगितलं तुम्हाला की आम्ही दोन तीन मेळावे घेतले, आंदोलन केली, मोर्चा काढले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 3 वेळा बैठक झाली. त्याच्यावरती नोडल ऑफिसर नेमला, सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना आदेश काढले आणि त्यांना आपल्या समस्यांची जाणीव करून दिली आणि त्या प्रमाणात हळूहळू काम झालं. काम होत असताना पहिली पायरी आपली काय आहे तर पोलीस आपलं केसेसच घेत नाही, घेतलं तर फक्त आज घेतात, जीवाने पण सांगतात आणि आपल्याला परत पाठवून देतात. तर कायद्याच्या चौकटीत बसवायचं म्हणजे काय, तर पहिली आपली मागणी अशी आहे की आमचा जो रुग्ण आहे, आमचा जो त्यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, कार्यक्रम शेतकरी संघटनेचा काँग्रेसचा कार्यकर्ता इथे राजकारणाचा कार्यक्रमाशी संसद जोडला नाही, तर मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची अडचण काय आहे कारण शेतकऱ्याचा कार्यक्रम केला पाहिजे. आमचे येणारे ती सगळी मंडळी तुम्ही आहात की वाहतूकदार तुम्ही सगळी येऊन येणारे मंडळी आहात आणि तुमच्या अडचणी काय आहेत याचा एक संदर्भ आपल्या सर्वांना आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा कर्नाटकामध्ये असू दे त्या वाहतूकदारांची फार मोठ्या प्रमाणावरती आजकाल फसवणूक योजना सुरू आहे. लाखो करोड रुपयांच्या माध्यमातून आपण हे गुंतवणूक करत असता आणि सीझन चालू आहे सगळ्यांना मुकादम प्रवेश केला किंवा टोळी प्रवेश केली असे बऱ्याच प्रकारे या ठिकाणी घडत असतात. आम्ही सुद्धा या सीमाभागामध्ये काम करत असताना राजधान असतील किंवा चितू कपडे आहेत, पोच सावकर आहेत, सगळी मंडळी अंगणवाडीतली आहेत, या सगळ्यांच्या डोळ्या असायचे साहेब आणि बऱ्याच वेळा जी मंडळी यायची आमचं मुकादम प्रवेश केलं आम्ही धोरण आणलाय, शेतात पाठवून आणलाय, तिथे वसुली करायचे कुठे सांभाळा हे असे बरेचसे प्रकार वर्षाला होत असतात. आणि माननीय खासदार साहेबांनी त्या ठिकाणी याच्यामध्ये लक्ष घालून महाराष्ट्रामध्ये आणि या सीमा भागामध्ये ही संघटना स्थापन करून या संघटनेचे किंवा शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी जो प्रयत्न केला आहे निश्चितच तो आपल्या सर्वांना
एक मुलाचा आशीर्वाद त्या ठिकाणी नंबर आहे. मी साहेबांना एवढ्या सुद्धा मी सांगू इच्छितो की या सगळ्या संघटनेच्या कार्यामध्ये जे काही सरकार असेल, तर आता कर्नाटक मध्ये साहेब काँग्रेसचे सरकार आणि काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की असल्या कुठल्याही प्रकाराला आपण कधी हात मारता, रात्री 12 वाजता जेव्हा आम्हाला हात मारता, तो पोलीस स्टेशन असू दे, कलेक्टर असू दे, यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, मला असं वाटतं की माझी अशी सूचना आहे की आपल्या सगळ्यात जास्त मला वाटते कर्नाटकामध्ये साखर कारखाने बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे. जेव्हा आपण बेळगावच्या पालकमंत्र्यांना एक भेट घेऊ, पालकमंत्र्यांची जागी ओळ साहेब मला वाटतं पालकमंत्री आहे, त्यांची भेट घेऊन या प्रश्नावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. कारण कर्नाटकमध्ये सर्वाधिक साखर कारखाने आणि मूळचा बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे बेळगावच्या पालकमंत्र्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्याच्यानंतरची जबाबदारी आहे ती साखर मंत्री कर्नाटकचे. मला म्हणजे शिवानंद की का असं काहीतरी शिवानंद पाटील हे साखर मंत्री आहेत, तेही बेळगाव परिसरामध्ये कधी दौऱ्यावर येतात बघा, किंवा ते त्यांची एकदम समिती मार्फत वेळ घ्या. पाहिजे पुतळा ध्वजा आम्ही लोक येतो आम्ही चर्चेला, परंतु सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, याला काहीतरी शिस्त लावली पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गृहमंत्र्यांच्या बरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकीचं फलस्वरूप काय, त्याचं फळ काय मिळालं, तर एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोळ्या पळून गेल्या म्हणून 600 मुकादमांच्या वर गुन्हे दाखल झाले. 600 मुकादमांच्या एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जागा वेगळा. आणि एवढंच नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हे जे नुसतं गुन्हे दाखल करून चालणार नाही, नोटरी कुठल्याही तिच्या गुन्हे तो वाहतारक ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये त्याचा गुन्हा दाखल झाला, त्या मुकादमावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तेही त्यांनी मान्य केलं. ही तक्षकाची आई कुठे तुम्हाला समोर करणार आहे. एकदा आपण सगळ्यांनी ठरवलं की असं हे असा गंजा आपण चालवून द्यायचं नाही, तिकडे महाराष्ट्रात पण चालवून द्यायचं नाही, कर्नाटकात पण चालवून द्यायचं, मोकूट जाणार काही पुढे जाऊ शकत नाही. ते त्यांना माहित आहे की महाराष्ट्रात वर्ण पैसे घेऊन देत नाही, कर्नाटकात जायचं वर्ण एकरी सुरुवात होते 5,000 ना, ते वाढत वाढत 10,000 पर्यंत जाते, 15,000 पर्यंत जाते. त्यांना किती बोलल्या पडतो, कधी हिशेब केलाय का? 10,000 जर हिशेब केला तर जेमते 50 सरासरी 50 एकरी म्हणजे टनाला 200 रुपये लागेल. आधी 450 रुपये त्यांना मिळतात. हे सगळं मग हे परवडणार आहे का गोष्टी? आपण वाहनधारकांबरोबर याचे 10% असतील की ज्यांचा घुस नाही पण वाहन 10% असतील मला वाटतं. त्यामुळे वाहतूकदारांनी हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण तसं वाहनधारक आहे तसं शेतकरी सुद्धा आहे. आणि आपल्या पुढेला इतरांच्याकडे पैसे घ्यायला लावतोय तसं आपल्याला यावेळी उपस्थित ऊस वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना सांगितले की ऊस वाहनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटना तयार केली आहे. संघटनेच्या माध्यमातून वाहनधारकांच्या समस्या सोडवण्याचे काम होणार आहे. संघटनेमध्ये 2-3% वाहनधारक सहभागी झाले तर लगेच इतका फरक जाणवू लागला आहे. तर 100% लोक सहभागी झाले तर काय होईल याचा विचार करा. एक वाहनधारक 25 कुटुंबे चालवतो पण या वाहनधारकाला शासनाकडून ठोस काही मिळत नाही. यावेळी स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेचे सुकाणू समितीचे अध्यक्ष संदीप राजोबा, स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटना कर्नाटक अध्यक्ष राजगोंडा पाटील, रावसाहेब अब्दान, प्रकाश पवार, बाबूराव पाटील, विठ्ठल पाटील, राकेश पाटील, प्रवीण शेट्टी, विकास पाटील, कृष्णात खोत, अमित पोवाडे, अक्षय वंदुरे, सुरेश खोत, जितेंद्र कगुडे, अभिजित पाटील, बाहुबली पाटील यांच्यासह स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, चालक, ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोबनोळी होऊन अनिल नवाडे